नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घेऊन येत आहोत भाग 101 बी सक्सेस या चॅनलद्वारे विषय राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. आणि आजच्या आपल्या भागाचा मुख्य विषय आहे तो म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. या भागामध्ये आपण प्रेस संबंधी जी काही माहिती पाहायला सुरुवात केली होती या संदर्भाने या भागात देखील आपण पुढे पाहत आहोत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया या संदर्भातील माहिती. तर प्रत्यक्षात ही प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे, तर साधारणतः प्रसार माध्यमे जी आहेत ह्या प्रसार माध्यमे विशेषतः वृत्तपत्राशी संबंधित प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संकल्पना आहे. या वृत्तपत्रांना या समूहांना नियंत्रित करणारी यंत्रणा या अर्थाने प्रेस काउन्सिलकडे पाहिलं जातं. याची स्थापना जी आहे स्वीडन या देशामध्ये सर्वप्रथम 1916 झाली आणि भारतामध्ये साधारणतः 1954 या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. या अनुषंगाने महत्वाची पावले उचलण्यात आली आणि 1954 पहिले कमिशन या दृष्टीने भारतामध्ये नेमण्यात आले. याचे जे काही मुख्य प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, हे साधारणतः न्यायालयीन क्षेत्रातील न्यायाधीश दर्जाचे किंवा समकक्ष असलेली व्यक्ती असते. मग यामध्ये भारताच्या बाबत आपण विचार केला तर 1954 पहिले अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आर मुधोलकर हे होते. या एकूण ज्या काही प्रेस काउन्सिलची जी काही रचना आहे ती जर आपण पाहिली तर यामध्ये चेअरमन जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या दर्जाची व्यक्ती असते. या ठिकाणी एकूण जे काही सदस्य आहेत ही सदस्य संख्या 28 इतकी असते आणि यामध्ये जी काही विभागणी आहे ती 13 सदस्य, 7 सदस्य, 3 सदस्य आणि 5 सदस्य अशा 13, 7, 3, 5 अशा 28 सदस्यांची या ठिकाणी नेमणूक यावरती होत असते. यामध्ये 13 सदस्य जे आहेत हे सदस्य संपादक पत्रकार म्हणून या ठिकाणी असत, त्याचबरोबर 7 सदस्य जे आहेत हे वृत्त व्यवसाय व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या सदस्यापैकी निवडले जातात. या व्यतिरिक्त 3 सदस्य जे आहेत ते विज्ञान, कायदा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या ठिकाणी नियुक्ती केली जाते आणि 5 सदस्य जे आहेत हे मुळात 5 सदस्य संसद सदस्यांमधून निवडले जातात आणि त्यामध्ये साधारणतः 3 सदस्य जे आहेत हे लोकसभेतील असतात आणि 2 सदस्य जे आहेत हे राज्यसभेतील निवडून आलेले सदस्य असतात. या एकूण आयोगाचा कार्यकाल जर आपण पाहिला तर साधारणतः 3 याचा कालावधी आहे आणि या ठिकाणी अट अशी आहे की कोणत्याही सदस्याला सलग 2 जास्त वेळा प्रेस काउन्सिलचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे साहजिकच जास्तीत जास्त 2 या आयोगावरती काम केलेली व्यक्ती तिसऱ्यांदा पुन्हा निवडून येत नाही किंवा येण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे अधिक पारदर्शक आणण्या दृष्टीने ही एक अट महत्वाची ठरते. 1979 जो काही प्रेस काउन्सिल ऍक्ट या ठिकाणी भारतामध्ये लागू केला गेला त्यानुसार प्रसार माध्यमाच्या क्षेत्रातील संशोधन व तांत्रिक विकासास प्राधान्य देणं ही महत्वाची अशी भूमिका या प्रेस काउन्सिलची राहिलेली आहे. याशिवाय पत्रकारांना प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणांचा विकास करणे जेणेकरून प्रसार माध्यमांची जी काही एकूणच कार्यक्षमता आहे, एकूणच त्यांच्या लोकांचा असलेला त्यांच्यावर विश्वास आहे तो कसा वाढेल या दृष्टीने अशा प्रशिक्षित असलेल्या पत्रकारांना या ठिकाणी सामावून घेण्याच्या दृष्टीने अशा यंत्रणांचा विकास करणे हे त्या ठिकाणी महत्वाचा उद्देश या प्रेस काउन्सिलचा आपल्याला सांगतो. त्याचबरोबर भारतामध्ये असलेल्या विविध देशांच्या वकालती देण्याच्या वृत्तपत्रांचा सूक्ष्मरित्या संशोधन अभ्यास करणे जेणेकरून या ठिकाणी आपल्या देशाच्या वकालतीचा दुसऱ्या देशाशी येणारा संबंध, त्यातून होणाऱ्या विचारांची देवाणघेवाण किंवा येथील माहितीचं जे काही देवाणघेवाण होतं त्या संदर्भाने संशोधन आणि अभ्यास करणं हा देखील यांचा उद्देश आहे. याशिवाय परराष्ट्रीय वृत्तपत्र वर्तमानपत्रांना आवश्यक असलेल्या यंत्रणांचा पुरवठा करणे एकूणच काय तर या देशपातळीच नाही तर जागतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या विषयाची सांगड घालण्या दृष्टीने या मीडियाची अतिशय महत्वाची जबाबदारी असते. केंद्र सरकारने सोपवण्यात आलेली कामे किंवा जबाबदारी ही पार पाडण्याची सुद्धा भूमिका या ठिकाणी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाला या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसते. याशिवाय एकूणची कामकाज व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असावं लागते किंवा आर्थिक बाबीचा आधार असा लागतो तर आवश्यक जो काही निधी आहे तो कशा प्रकारे उत्पन्न होतो किंवा कशा प्रकारे प्राप्त होतो
याची माहिती आपण थोडक्यात पाहू। तर या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स आहेत त्या न्यूज एजन्सीकडनं मिळणारे जे काही शुल्क आहे ते थेट या ठिकाणी या प्रेस काउन्सिलला मिळत असतं। याचबरोबर 5,000 पेक्षा जास्त खप असलेली जी काही वर्तमानपत्र आहेत या वर्तमानपत्राकडनं निश्चित असा शुल्क या ठिकाणी जमा केलं जातं आणि त्यामार्फत एकूणच या कार्यव्यवस्थापनाला आर्थिक मदत होत असते। या दृष्टीने यांना काही अधिकार घटनेने सोपवले आहेत आणि त्या अनुषंगाने काय आहेत ते अधिकार, तर कलम 14 आणि 15 नुसार जे काही अधिकार लागू केले आहेत त्यानुसार आपल्याला असं सांगता येतं की एखाद्या सरकारी कार्यालयातून अथवा न्यायालयातून आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रती मिळवण्याचा हक्क हा प्रेस काउन्सिल या ठिकाणी देण्यात आला आहे। त्यामुळे साहजिकच एखाद्या कायदेशीर बाबी उत्पन्न झाल्या तर त्या ठिकाणी अशा अधिकारातून न्यायालयीन बाबी या ठिकाणी त्या पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने हा अधिकार त्यांना महत्वाचा असतो। याशिवाय कागदपत्रांची तपासणी करणे अथवा ती शोधणे, कारण अशा गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे असतात, ते कागदपत्र वेळेतच मिळतात असं नाही, तर अशा कागदपत्रांची तपासणी करणे आणि त्यांचा शोध घेण्याचं काम या काउन्सिलला करावं लागतं। याचबरोबर चौकशीसाठी संबंधित व्यक्ती व व्यक्तीदारांना त्यांच्या साक्षीदारांना या ठिकाणी बोलावं लागतं, त्यांची साक्ष घेणं महत्वाचं असतं। अशा वेळेस ते प्रत्येक वेळेस साक्ष देण्यासाठी येतील असं नाही, तर साक्ष देण्यासाठी त्यांना समन्स काढणे जेणेकरून कायदेशीर प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया या ठिकाणी सोपी होते। त्याचबरोबर या कामी जे काही आवश्यक असलेले पुरावे आहेत योग्य ते पुरावे गोळा करण्याचं काम या अधिकाऱ्याने या प्रेस काउन्सिलला प्राप्त झालेलं दिसतं। त्याचबरोबर इंडियन पिनल कोडमध्ये जे काही 193 ते 224 मध्ये जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदीने ज्यांना जे काही अधिकार प्राप्त झालेत त्या तरतुदीनुसार एकूण कामकाजाच्या दृष्टीने कारवाई करण्याचं काम किंवा अधिकार या ठिकाणी प्रेस काउन्सिलला दिलेला दिसतो। साहजिकच काय थोडक्यात असं सांगते की एकूणच या प्रसार माध्यमावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारी कुठेतरी यंत्रणा आवश्यक होती अशी कायदेशीर यंत्रणा म्हणून या ठिकाणी प्रेस काउन्सिलचा आपल्या ठिकाणी उल्लेख करतो। तो अशा या प्रेस काउन्सिलच्या संदर्भातील माहितीचा भाग आपण या ठिकाणी थांबणार आहोत। भाग 101 आपण या ठिकाणी घेणार आहोत निरोप आणि पुढील भाग 102 मध्ये आपण पाहणार आहोत अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे काय आपल्याला प्राप्त झालं आहे त्यावर प्रत्यक्षात काही मर्यादा आहेत का किंवा अशा मर्यादा कुठल्या आहेत या बाबी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तोपर्यंत घेऊयात भाग 101 निरोप आणि आपण हा चॅनल आवडल्यास नक्की याला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे। तर थांबूयात या ठिकाणी आणि घेऊयात निरोप। धन्यवाद।